वर्क फॉर बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी हिंदू महासभेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. वक्फ अधिनियम 1995 हा काळा कायदा आपल्या भारतावर काँग्रेस सरकारनं लादला आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे की वक्फ बोर्ड जर एखादी जमीन आमची आहे असं म्हटल्यास ती त्यांना देण्यात यावी. आपल्याला न्याय मागायचा असेल तर बोर्डाचं स्वतंत्र न्यायालय आहे, त्या न्यायालयांमध्ये न्यायाधीश आणि वकीलसुद्धा त्यांचेच आहेत. त्यामुळं तामिळनाडूमधील तिरुजेतुराई हे संपूर्ण गाव वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या मंदिरावर देखील वक्फ बोर्डानं नाव लावलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कानिफनाथ महाराज यांच्या समाधीस्थळाच्या देवस्थानाच्या 40 एकर जागेवर वक्फ बोर्डानं स्वतःचं नाव लावून घेतलं आहे. सोलापुरातही सिद्धेश्वर मंदिरासमोरील संपूर्ण रस्त्यावर वक्फ बोर्डानं आपला दावा ठोकला आहे. साखरपेठेतील 41 घरांवर आपला दावा ठोकला आहे. जोडभाई पेठेतील कित्येक घरांवरही दावा ठोकला आहे. त्यामुळं वक्फ बोर्ड कायदा रद्द करा, या मागणीचं निवेदन हिंदू महासभेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, प्रशांत पवार, अर्जुन मोहिते, सिद्धेश्वर पाटील, विशाल पवार, समर्थ पुकाळे, लतेश हिरवे, रोहित परदेशी, अमोल गोसावी, राहुल गवणी, अमोल अडकी, ओंकार चव्हाण आदींची उपस्थिती होती. 1995 जो वक्फ बोर्ड अधिनियम झालेला आहे, तो काळा कायदा जो आहे तो संपूर्णपणे भारताला पाकिस्तान करण्याचा कायदा रचला गेलेला आहे. की मुस्लिमांना असा एक कायदा बनवलेला गेला आहे की ज्या जागेवर त्यांनी बोर्ड दाखवतील ती जागा त्यांची होईल, अशा पद्धतीनं त्यांनी हा कायदा बनवला आहे. त्यामुळे आज गावागावात शहराशहरामध्ये आज कितीतरी हिंदू देवस्थानं, किती जणांचे घरं आज वक्फ बोर्डाच्या आधिपत्याखाली गेलेले आहेत. अशा अनेक ठिकाणी त्यांनी जागे बळकवत आहेत आणि जागा बळकवून आपल्या हिंदुस्थानना त्यांनी इस्लामिक राष्ट्र करण्याचं त्यांचं धोरण आहे आणि ह्याला संपूर्णपणे काँग्रेसनं साथ दिलेला आहे. तर आम्ही आज भारत सरकारला विनंती करायला आलो आहे की हे कायदा संपूर्णपणे रद्द करा, अन्यथा आम्ही संपूर्ण देश एक दिवस बंद पुकारून आणि आपल्या विरोधात उठवू. ही जर जागा कुठल्या एका गोरगरिबाची जर कब्जा केली तर त्याला खायलाही नाही आणि राहायलाही नाही, अशी परिस्थिती भारतातल्या 2049 पर्यंत करण्याची ही पूर्ण घटना रचलेली आहे त्यांनी. तर यासाठी लवकरात लवकर सरकारने विचार करावा आणि हा कायदा रद्द करावा अशी पूर्णपणे मी महाराष्ट्र सरकारला व केंद्र सरकारला, सकल हिंदू समाज म्हणा, अखिल भारत कृषी व सेवा, अखिल भारत हिंदू महासभा या सर्वांकडून मी विनंती करतो. जय हिंद, जय भारत.